सत्ता आणि संपत्तीसाठी हा संघर्ष नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी हा लढा आहे, असे मनोगत बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ यांनी व्यक्त केले. बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्यामागील ध्येयधोरणं विशद केली. आमचा संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे, असं ते म्हणाले. या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हे जे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे, त्या वातावरणाच्या अनुषंगाने अनेक घटकांचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. तर मी या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या सोलापूर मतदारसंघातील जे स्थानिक प्रश्न असतील, जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तालुक्याच्या अंतर्गत येणारे जे सर्व प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने आम्ही या निवडणूक घोषणापत्रामध्ये त्याचा उल्लेख आम्ही केलेला आहे. या पत्रकार परिषदेस मायाप्पा गडदे, इंदुमती गायकवाड, मोहन फडतरे, सागर मल्हार, विकास तुंबा आदींची उपस्थिती होती.